महालक्ष्मी रेस कोर्सची जागा बळकावून कंत्राटदाराला देण्याचा सरकारचा प्रयत्न. आदित्य ठाकरेंनी आता सरकारवरती हा गंभीर आरोप केलेला आहे. तर मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र रेसकोर्स व्यवस्थापनाला धमकावत असल्याचं देखील आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात एक्सवरती व्यक्त होताना ते काय म्हणतात, महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावून कंत्राटदाराला देण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र रेसकोर्स व्यवस्थापनाला धमकावून जागा बळकावण्याचा प्रयत्नात आहे. बिल्डर मित्र रेसकोर्स व्यवस्थापनाला धमकावून सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यास जबरदस्ती करत असल्याचा आरोप एक्सवरती आदित्य ठाकरे करतात, ज्यामुळे काही जागा रेसिंगसाठी आणि बाकीची तथाकथित बिल्डरांना दिली जाईल. तर बिल्डरला फायदा होईल यासाठी आधी सरकारला रेसकोर्स मुलुंडा हलवायचा होता. जेव्हा बिल्डर मुंबईची 226 एकर खुली जागा इतर बिल्डरांना विकतील तेव्हा आपल्या मुंबईचं काय होईल याची कल्पना करा की, असं आदित्य यांचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.